एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे अगस्त्याचा बर्थडे. अगस्त्य खातो एवढी मोठी कॅडबरी. अगस्त्य खा खा ना खा ना खा. अगस्त्य हॅपी बर्थडे. दादू हॅपी बर्थडे. थँक यू बोल. अरे दीदीला देत बसले. थँक यू बोल ना. आणि चला आता अगस्त्याच्या औक्षणाची तयारी केलेली आहे आम्ही सकाळी सकाळीच. अगस्त्याच्या औक्षणासाठी ताट तयार केलं होतं आणि मस्त रांगोळीही काढली होती. आणि हे पहा बर्थडे बॉयचे पप्पा छान दिसत आहेत ना आज. आज अगस्त्याचा तिसरा बर्थडे. अगस्त्य ओळखी आत्तू. अगस्त्याची आत्तू ओळखी त्याला आधी. तुम्ही जर कालचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की ताई रक्षाबंधनला आल्या नव्हत्या. अगस्त्याचा बर्थडे आणि रक्षाबंधन दोन्ही एकत्र करायचं ठरलं होतं आमचं. सो त्या आत्ता आल्यात आणि त्या अगस्त्यालाही राखी बांधणार होत्या ओवाळून. रक्षाबंधनची राखी मोऱ्यांना मोरपंखाची. दीदी हाय. अरे वा आजच्या औक्षणाचा पहिला मान आत्याने पटकवलाय. औक्षण करून राखी तर बांधली पण काय माहिती का ही राखी ब्लर होत होती. कारण काय ते कळेलच तुम्हाला. पहा पुढे गंमत काय झाली. तुम्ही काय ताई हात धरला हात धरा बघू. राखी 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 काय झालं. अगस्त्याला राखी आवडली नाही. अगस्त्याला पॅकेटवालीच राखी पाहिजे. अगस्त्याला कॅडबरी. अगस्त्य कॅडबरी खा. अगस्त्य कॅडबरी खा. ताई इकडे बघा ना. ही पहा वर्ल्ड बेस्ट बांधणं. हा तन्वी व्हेरी. आज बहीण मा आता काय खरं नाही बाबा. हा तशी दिसली बाबा. अगस्त्यालाच राखी दिसायची मस्त. फायनली तो क्षण आला आहे ज्या क्षणाची वाट ताई भरपूर दिवस झालं पाहत होत्या. अगस्त्याचा बर्थडे आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन एकाच दिवशी करण्याचं कारण असं की रक्षाबंधनच्या दिवशी ताईंना पुण्याला येता आलं नाही आणि आम्ही जाणार होतो पण म्हणलं अगस्त्याच्या बर्थडे निमित्त ताई आल्या तर ताईंना दोन गोष्टींचा आनंद घेता येईल. एक तर रक्षाबंधन आणि दुसरी म्हणजे अगस्त्याच्या बर्थडे सेलिब्रेशन. सो त्यासाठी पहा खूप छान वाटतंय ह्या दोघांना पाहून. आणि यांचं हे रक्षाबंधन पाहून आईंना किती आनंद झाला हे आईंच्या तोंडून ऐका. पहा ते कशा गाणं म्हणतात. सोन्याच्या ताटी उदरल्या ज्योती ओवाळी ते ताई आई तुम्हाला लीगली वेडी म्हणले आता. इथे कॅमेऱ्यामध्ये सगळं कैद झाले. मग काय माझी ननंद वर्ल्ड बेस्ट येडी भावासाठी.
आधी आम्ही एक एक करून अगस्त्याला ओवाळलं, त्यानंतर आम्ही एकत्रित पाचही जणींनी एक अगस्त्याला ओवाळलं. त्यालाही छान वाटलं आणि आम्हालाही. त्यानंतर ताईंनी पहा तात्यांना राखी बांधली, तात्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर जेवण वगैरे आटपून आम्ही निघालो आहे आता बाहेर आनंदीला. चाललो अगस्त्य, आपण आनंदीला का चाललो? दे बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला चालला तू. आज तू कसा काय छान दिसतोय. म्हणून आणि तुझी कटिंग कोणी केली? डॅडीनी. तू बाहेर नाही जात कटिंग करायला का बर? हा, आणि पप्पा तुझे छान छान करतात कळ. डोळा दुखतोय सर तुझा? बघू तुझ्या डोळ्याला काय झालंय. खर सकाळी दुखला ना बाबू माझ्याकडून. सॉरी सॉरी देऊ मी तुला? सॉरी बोलू का? मग काय देऊ? हा सॉरी बोलली ना पण किशी कशाला? ऋषीला. आची घेते, आची घेते किशी. कुठे आहे तुझा गाल? अरे वा, खूपच छान वाटत होता आजचा दिवस. हे पहा कळसगाव जवळ पोहोचलोय आम्ही. गप्पा गोष्टी आणि मुलांच्या मस्ती सोबत फायनली आम्ही पोहोचलो जिथे आम्हाला पोहोचायचं होतं, म्हणजेच आमच्या डेस्टिनेशन आळंदीला. सो आज पहा एकादस असल्यामुळे भाविकांची किती गर्दी आहे. आम्ही आलो कारण आज अगस्त्याचा बर्थडे आहे, त्याचंही त्यालाही आशीर्वाद मिळेल आणि आमच्या सर्वांची एक छोटीशी ट्रिप पण होऊन जाईल. म्हणून आलो दर्शनासाठी आळंदीला. सगळेजण असल्यावरती खूप मजा येते. आल्या आल्या हे काका दिसले, त्यांनी आम्हा सर्वांना हा गंध लावला आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो पुढे. अगस्त्य पहा किती क्यूट दिसतोय गंध लावल्यानंतर, आणि त्यानंतर बर्फीनीही लावला. खूप छान दिसत आहेत ना दोघं जण. त्यानंतर पहा आळंदीचा परिसर आज एकादस असल्यामुळे भाविकांनी तुडुंब भरल्यासारखा वाटत होता. सगळीकडे गर्दी होती आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. पहा आम्ही हातपाय धुवून निघालोय दर्शनाला. आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी समाधी घेतली होती. सो आम्ही आलो आहोत इथे दर्शनासाठी आणि पहा मंदिराच्या परिसरात खूप सारे स्टॉल्स होते. आम्ही हारफूल घेतले, पेड्यांचा प्रसाद घेतला देवासाठी आणि आतमध्ये निघालो. सो हे आहे प्रवेशद्वार मंदिराचं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, सो त्यामुळे मी व्हिडिओ किंवा फोटो क्लिक केला नाही. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारली आणि भाविकांची गर्दी तुम्हाला दिसते. मंदिराचा परिसर खूपच छान होता, मंदिराचं कामही खूप रेखीव होतं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, मस्तपैकी वडापाव ऑर्डर केला, गरम गरम वडापाव खाल्ला. तुम्ही नेक्स्ट व्लॉगची वाट पहा, कुठेही जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.